पुढच्या बातमीकडे जाऊया. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीच्या किमान 45 जागा निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूरमधून नितीन गडकरी यांनी आज मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. अर्ज भरण्यासाठी नितीन गडकरी सकाळी घरातनं निघाले. घरामध्ये औक्षण आणि देवदर्शन असा सागरसंगीत कार्यक्रम झाल्यावर मग गडकरी हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यासह रवाना झाले. या रॅलीसाठी खास तयार करण्यात आलेल्या रथावर हे तिघे नेते विराजमान झाले होते. चाहत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत गडकरी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. वाटेत त्यांनी संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केलं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गडकरींनी अर्ज सादर केला. जे आज एवढ्या मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरायच्या वेळी उपस्थित आहे, एक प्रकारे माझा विजय मागच्या वेळेपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी होईल असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDA प्रचंड बहुमत मिळेल आणि मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागांवर आम्ही विजय होऊ असा मला विश्वास आहे. आज आदरणीय नितीनजी गडकरी यांनी नागपूरवरनं लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड नितीनजी तयार करतील आणि प्रचंड मताने नितीनजी या ठिकाणी निवडून येतील. देशात मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला 45 जागा मिळतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.